बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मौजे गवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बळाचा वापर करून हलवला होता आणि पोलीस प्रशासनाकडून तेथील पुतळा हलवून मातंग समाजावर आमच्या आया बहिणीवर अमानुष असा लाठी हल्ला केला होता. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्रातून आलेली तीव्र तात्काळ प्रतिक्रिया आहे, त्यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चाला किती संघटनांनी कोणत्या कोणत्या सामाजिक पाठिंबा? महाराष्ट्र राज्यातील सर्वच मातंग समाजाच्या सामाजिक संघटना, पुरोगामी चळवळीत काम करणारे सर्व पक्ष आणि संघटना यांचा सर्वांचाच पाठिंबा होता आणि ते सर्व या मोर्चामध्ये सहभागी होते. म्हणून आम्ही संयोजन समितीने निव्वळ काय आहे ते आम्ही एवढं थोडंसं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवलं आणि सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्या लोकांनी असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. मागणी काय आहे आणि पुढची भूमिका काय असेल? आमची मागणी आहे, गवळ येथील जो पुतळा हलवलेला आहे तो पुतळा प्रशासनाने आम्हाला बसवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. 6 दिवस दिल्यानंतर 15 दिवस झाले, त्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाने एक आदेश काढला. त्या शिवो मॅडम जिल्हा परिषद नांदेड यांनी की त्यांना 6,30,000 रुपये तेथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय किंवा अण्णाभाऊ साठेचं स्मारक अशा संदर्भामध्ये त्यांना त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि ते स्मारक तिथं झाल्यानंतर त्या ठिकाणी पुतळा बसवण्याची पुढील कार्यवाही होईल असा शब्द त्यांनी दिलेला आहे. सर, राजकीय शक्तीचा वापर आहे असं वाटते का? कारण अनेक 101% 101% राजकीय विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये इंटरफेअर करून अशा पद्धतीनं केलेला आहे. राजकारण करणाऱ्यांनी एवढ्या शुद्र लेवलवर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये. मातंग समाज हा सहनशील आहे, सभ्य आहे, सर्व समाज व्यवस्थेच्या सोबत राहणार आहे. त्याच्या ह्या सहनशीलतेचा अंत अशा घटनेच्या माध्यमातून पाहिला आणि तो त्या ज्या काही कोणत्या राजकीय पक्षाकडून अशा पद्धतीनं करण्यात आलं त्यांना ते येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या बाबतीमध्ये महागात पडेल असं मला वाटतं. आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाच्या वतीनं मौजे गवळ कंधार तालुक्यातील 2 सप्टेंबर रोजी झालेली घटना जी आहे त्या ठिकाणी मातंग समाजाच्या वस्तीवर रामानुष लाठीचार्ज आणि मातंग समाजाची अस्मिता असणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना हा जो काही तिथल्या समाजकंटकांनी जो काम केलं आणि त्या घटनेला जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी साथ देऊन तो जो काही विचित्र निंदनीय काम केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही हा महामोर्चा धरणे आंदोलन केलेलं आहे. सर, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.